जेवढे मंत्री आहेत त्यांची कार्यक्षमता पाहणं हे प्रमुखाचं काम आहे, पक्षाच्या प्रमुखाचं आणि पंतप्रधान मुख्यमंत्र्याचं काम आहे. ते कसं करून देतात त्या राज्याचे अनेक प्रश्न आहेत. ही चर्चा वेगळ्या माध्यमांना करता येते आणि ते प्रश्न सोडवले नाहीत तर त्यांना नाराजीला सामोरं जावं लागतं. दुष्काळ, अतिवृष्टी, हे सामान्य गरिबी, महागाई, येणारं खरीपाच्या पेरण्या, त्याच्यासाठी खतं, हे विषय आहेत. तिथं सरकारनं काही कारवाई वेळीत केली तर चांगलं आहे, नाही केली तर लोकांवर त्याचा परिणाम होतो. पण ते मंत्रिमंडळाचा विस्तार नाही म्हणून हे प्रश्न प्रलंबित असं काही नाही. ब्युरोक्रसी म्हणजे याला प्रशासन म्हणतो ते काम करत असतं, त्याला फक्त ह्या लोकांनी गाईड करायचं असतं लवकर कशाला अग्रक्रम. जर त्यांनी काही लक्ष दिलं नाही तर काहीच होत नाही. ते मंत्रिमंडळ विस्तार हे गाजरच म्हणजे काही नाही. आणि आत्ता जे ज्या पद्धतीने राजकीय हॉबनॉबिंग चालू आहे त्याचा विषय वेगळा आहे, मी वेगळ्या त्या विषयात बोलेन. पण आत्ता कुठलंच स्थिरता नाही राजकीय पक्षात, सत्तारूढ पक्षात स्थिरता नाही. म्हणून रोज काहीतरी वेगवेगळे स्टेटमेंट आहेत, दिशाभूल करणारे स्टेटमेंट आहेत. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन करावं असं कुठंही घडत नाही. आणि लोक जगत आहेत, बस दिवस होतो रात्र होतो अशी लोकांची अवस्था आहे. खरीपाच्या पेरण्या जेव्हा येतील, आता पाय आत्ता पण सरकारने किती ठिकाणी खतं उपलब्ध करून दिले, खरीपाच्या पेरण्याची काय काय व्यवस्था केली आहे, काही येत नाही ते. त्यामुळे हे सगळं कसं आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी निर्णय घ्यायचा, ते दोघं निर्णय घेणार झाले की बाकीचा काही संबंधच येत नाही आणि तोच निर्णय असतो. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर माध्यमांनी फुकट वेळ घालणं काही योग्य नाही असं माझं प्रामाणिक. धन्यवाद.